हर्षद मेहता स्कॅम झाला आणि 4000 कोटी रुपयांचा बोजा बँकेवर पडला, बँकेचं नुकसान झालं आणि हे नुकसान कोण भरून काढणार? तुम्ही आणि आम्ही. हो, इनडायरेक्टली तुम्हाला आणि आम्हालाच टॅक्सच्या स्वरूपात हे पैसे पे करावे लागतात. आणि आत्ता 2020 त्याच्यापेक्षाही मोठा स्कॅम झालेला आहे, जो की 8000 कोटीपेक्षा जास्त आहे. आत्ता आकडे मिळाले आहेत 8000 कोटी रुपये. हे कसं घडलं, काय घडलं, कशाप्रकारे घडलं हे पुढे आपण पाहणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ न स्किप करता प्रत्येक सेकंद पहा, कारण खूप चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला यातून मिळणार आहे. 8240 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयने 2 केसेस फाईल केल्या, तेही तेलुगू देसम पार्टीचे फॉर्मर लोकसभा MP रायपती संभाशिवा राव व त्यांचे इतर पदाधिकारी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सट्रॉय इंडिया लिमिटेड या कंपनीने कॅनरा बँकेची 7926 कोटी रुपये तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे 313 कोटी रुपयांची फसवणूक केली. ही फसवणूक जवळपास 8240 कोटी रुपयांची आहे. ऍक्च्युली हा घोटाळा यापेक्षाही खूप मोठा होऊ शकतो, त्याच्याकडे पुढे आपल्याला पाहायलाच मिळतील. पण हर्षद मेहताने सुद्धा असंच काहीतरी केलं होतं. बँक सिक्युरिटी रिसीट ज्या होत्या त्याच्यामध्ये फेरफार करून सर्व पैसा त्याने स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला होता, जे इललिगल आहे. तसं करून चालत नव्हतं म्हणून त्याची शिक्षा त्याला पाहायला मिळाली. पण या केसमध्ये काय झालं हे आपण आता सविस्तर पाहणार आहोत. हर्षद मेहताची केस स्टडी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ट्रान्सट्रॉय इंडिया लिमिटेड ही कंपनी 2001 स्थापन करण्यात आली. आता नेते साहेबांनी कंपनी सुरू केली याचा अर्थ 101% चांगली कामं तर मिळणार. म्हणूनच ही कंपनी इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करू लागली. आता कामं कुठून आणणार? कामं आणणार ती म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरची. गव्हर्नमेंटचे मोठमोठे टेंडर ही कंपनी घेऊ लागली. मोठमोठे हायवेज असतील, मोठमोठे कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट असतील, ही कंपनी करू लागली. आता एवढी मोठी कंपनी जर उभा करायची असेल तर खिशातले पैसे तर हे घालणार नाहीत. त्यासाठी यांनी लोन घ्यायला सुरुवात केली. मोठमोठ्या बँकांकडून, गव्हर्नमेंट बँकांकडून मॅक्सिमम यांनी जे लोन घेतलं आहे ते गव्हर्नमेंट बँकांकडूनच घेतलेलं आहे. आणि या बँकांकडून लोन घेऊन ते आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत होते. सपोज आपल्याला एक फ्लॅट किंवा घर विकत घ्यायचं आहे आणि ते घेण्यासाठी आपल्याला लोन हवं असतं, तेव्हा आपण बँकेकडे जातो, बँकेला सांगतो हे माझ्या घराचे डॉक्युमेंट्स, हे माझ्या फ्लॅटचे डॉक्युमेंट्स तुम्ही घ्या आणि या फ्लॅटच्या डॉक्युमेंट्सवरून मला लोन द्या. जेव्हा आपण त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट सरेंडर करतो तेव्हा आपल्याला लोन मिळतं. पण जेव्हा लोन मिळतं तेव्हा त्याच प्रॉपर्टीवर पुन्हा एका दुसऱ्या बँकेकडून आपल्याला लोन मिळत नाही. पण या केसमध्ये मात्र तसंच घडलं. एकाच गोष्टीसाठी वेगवेगळ्या बँकांकडून लोन यामध्ये घेण्यात आलं, ज्यामुळे हा सर्व प्रकार पुढे घडला आहे. आता महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला लोन हवं असेल तर तुमची बॅलन्स शीट तेवढी स्ट्रॉंग असायला हवी. जेवढं लोन जास्त तेवढी बॅलन्स शीट स्ट्रॉंग असायला हवी. पण इकडे मात्र तशी गोष्ट नव्हती. हां, कंपनी चांगल्या प्रकारे सुरू होती, बट जेवढं त्यांना लोन हवं होतं तेवढी बॅलन्स शीट मात्र स्ट्रॉंग नव्हती. म्हणून यांनी बॅलन्स शीट स्वतः स्ट्रॉंग बनवली. ॲक्च्युली कंपनी तेवढा चांगला परफॉर्म करत नव्हती, तेवढे चांगले प्रॉफिट्स नव्हते, तरीसुद्धा डाटा मॅन्युपुलेट करण्यात आला, फसवणूक करण्यात आली आणि बॅलन्स शीट स्ट्रॉंग बनवण्यात आली. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने लोन घ्यायला सुरुवात झाली. खूप सारं लोन घेतलं आणि त्याच्यानंतर 2014-15 मात्र लोनची परतफेड करणं बंद करण्यात आलं. आणि जेव्हा लोनची परतफेड बंद झाली तेव्हा बँकांनी NPA जाहीर केला. आता NPA म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग ॲसेट. सोप्या भाषेत काय? दानधर्म केलेला आहे ते पैसे आता परत मिळणार नाहीत. त्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात आले. E&Y कडून 2017 याची चौकशी सुरू झाली, ज्याच्यामधून खूप मोठमोठे खुलासे होऊ लागले. आता पहिली चौकशी दरम्यान हे निदर्शनास आलं, जे पैसे दिले होते ते त्या कारणासाठी न वापरता वेगवेगळ्या कारणासाठी ते वापरले गेले. दुसरी गोष्ट, ते पैसे सर्क्युलेट करून वेगवेगळ्या मार्गातून कंपनीतून बाहेर काढण्यात आले. पैसे दिले होते कंपनीसाठी पण तेच पैसे पुन्हा बाहेर काढण्यात आले. आणि हे पैसे आता कोणी घेतले असतील हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आता एवढं सगळं घडून सुद्धा पुन्हा त्या कंपनीने अकाउंटिंग रेकॉर्ड्स देण्यास मनाई केली, ज्यामुळे या कंपनीला दिवाळखोर घोषित करण्यात आलं. आता दिवाळखोर घोषित करण्यात आलं याचा अर्थ कंपनी पूर्णपणे बंद पडणार,
पण ज्या लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली आहे, ज्या लोकांनी कर्ज दिलं आहे, ज्या बँकांनी कर्ज दिलं आहे, त्यांचं का त्यांचं कर्ज देण्यासाठी ही प्रोसेस असते लिक्विडेशन प्रोसेस. या लिक्विडेशन प्रोसेसमध्ये काय होतं, जे ॲसेट्स आहेत, जी मालमत्ता आहे, त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि ती मालमत्ता पुन्हा विकून ते पैसे कर्जदारांचे परत दिले जातात. पण आता याच्यामध्ये एक ट्रिक आहे, लक्षात घ्या. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं या कंपनीमध्ये काय करण्यात आलं, जे पैसे मिळाले ते सर्क्युलेट करण्यात आले. इथून पैसे इथे आले, इथे आले, इथे आले, इथे आले, इथून शेवटी ते पैसे डायरेक्ट बाहेर गेले. म्हणजेच काय, कंपनीमध्ये ते पैसे राहिले नाहीत. याचाच अर्थ, जेव्हा तुम्ही ॲसेट कॅल्क्युलेशन कराल, प्रॉपर त्याची बॅलन्स शीट बनवाल, सगळ्या गोष्टी तुम्ही पाहाल, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जे पैसे आपण बँकेला देणार आहोत तेवढे पैसे या कंपनीतून मिळणार नाहीत, कारण ऑलरेडी खूप सारा पैसा बाहेर गेलेला आहे आणि तो आता परत येणं शक्य नाही. याच्याही पुढे जाऊन कंपनीमध्ये रेंज रोवर, BMW, ऑडी यांसारख्या खूप मोठमोठ्या गाड्या, महागड्या गाड्या कर्जाच्या स्वरूपात कंपनीच्या नावे घेण्यात आल्या होत्या, ज्यामुळं कर्ज अजून वाढत गेलं. आता विषय निघालाच आहे तर अजून काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो जे खूप ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे आणि हे फ्रॉड खूप छोट्या छोट्या कंपन्यासुद्धा करत आहेत. ते कसं, जो सापडेल तो चोर. आता हा सापडला म्हणून हा चोर ठरला, पण सापडला नसता तर, याला पकडण्यात आलं नसतं तर हा चोर ठरलाच नसता. अगदी याचप्रमाणे अजून काही मोकाट चोर आहेत. ते काय करतायत, वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करायच्या आणि कंपन्यांच्या डायरेक्टर बॉडीमध्ये असे काही अनोळखी लोकांना आणून बसवायचं ज्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नसतो. पण जे ग्रॅज्युएट लोक आहेत, गरीब लोक आहेत, छोट्या खेड्यामध्ये राहणारे लोक आहेत, त्यांना उचलायचं, डायरेक्ट कंपनीचे डायरेक्टर बनवायचे. कंपनीच्या सर्व गोष्टीला त्याचा डायरेक्टर जबाबदार असतो. मग हे काय करतात, यांना डायरेक्टर बनवतात, त्यांना एक केबिन देतात, केबीमध्ये टीव्ही लावून देतात, ते आरामात टीव्ही बघत बसतात आणि त्यांना वाटतं आपला जॉब खूप निवांत आहे, महिन्याला पेमेंट मिळतं, मी फक्त टीव्ही बघत बसतो, मला दुसरं कोणतंही काम करावं लागत नाही. पण हे लोक कर्ज उचलतात, कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळे फ्रॉड करतात आणि पैसे घेऊन पळून जातात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी निदर्शनास येतात तेव्हा सापडतो डायरेक्टर. पण या सगळ्याची वसुली त्या डायरेक्टरकडून करता येईल का, 100% नाही, कारण तो ऑलरेडी गरीब असतो आणि त्याच्याकडून या सगळ्याची वसुली होऊ शकत नाही, त्यालाही फसवलेलं असतं. आणि ज्याने पैसे उचलले तो परदेशात जाऊन बसतो. या गोष्टी खूप जास्त सध्या सुरू आहेत. आता तुम्ही म्हणाल, ही तर फसवणूक त्या लोकांनी केली, मॅनेजमेंटनी केली, याच्यामध्ये बँकांची काय चूक. पहिली बँकेची चूक, चुकीच्या कंपनीला कर्ज दिलं त्याचं व्हॅल्युएशन न करता. दुसरी चूक, ज्या कारणासाठी पैसे दिले त्या कामामध्ये इन्व्हेस्ट न करता कंपनी दुसरीकडे इन्व्हेस्ट करत होती, तरीसुद्धा त्या गोष्टीकडे या बँकांनी दुर्लक्ष केलं, ज्यामुळे यांचा सुळसुळाट अजून वाढत गेला. तिसरी चूक, कर्जाची परतफेड होत नसतानाही अजून जास्त कर्ज बँका देत गेल्या आणि हे बँकेने दिलेलं कर्ज एका किंवा दोन बँकेनं नाही तर 15 जास्त बँकांनी यांना कर्ज दिलेलं आहे. चौथी चूक, हे सगळं निदर्शनास येऊन सुद्धा आत्ता तेही फक्त 2 बँकांनी यांच्यावर केस फाईल केलेली आहे, इतर बँकांनी अजून कोणत्याही प्रकारे याच्यावर ॲक्शन घेतलेली नाही. तुम्ही समजू शकता, जर इतरही बँकांनी याच्यावर ॲक्शन घेतली, त्यांचे आकडे जर समोर आले, तर किती मोठा घोटाळा हा आपल्याला पाहायला मिळू शकतो. यालाच म्हणतात आंधळा दळतो आणि कुत्रं पीठ खातं. आपण टॅक्स भरायचा, वेगवेगळे टॅक्सेस आपण भरतो. कुठले टॅक्सेस आहेत, इन्कम टॅक्स आहे, प्रत्येक वस्तूवर आपण टॅक्स देतो, GST देतो, त्याचबरोबर पेट्रोलचे दर, डिझेलचे दर, अशा अनेक मार्गांनी आपल्याकडून सरकार पैसे घेतं, कर लागतं आणि हा पैसा, हा कर या चोरांच्या खिशात जातो. हे चोर मलिदा खातायत बसून. त्यामुळे तुमचं काय मत आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटतं, मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल, मला अपेक्षा आहे, लाईक करा, शेअर करा, कारण प्रत्येकाला कळायला हवं हे कशा प्रकारे आपल्याला लुटण्याचं काम करत आहेत. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.